पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मित्र आणि भागीदार मी असं म्हणायचं धाडस करू शकते की मला टीव्हीवर पाहण्याऐवजी देवाबरोबर वेळ घालवायला हवा म्हणजे देवाला किंवा मला निवडायचं झाल्यास देवालाच निवडा तुम्ही तुम्ही देवालाच निवडा कारण देवाला जे काही माझ्याद्वारे तुम्हाला सांगायचं ते मी तुम्हाला सांगितलं नाही तर देव मला जाब विचारेल आणि मी हेच म्हणेन की जे काही आपल्याला हवं ते लोकांपासून मिळू शकत नाही तर ते देवापासून मिळतं प्रत्येक वेळी योग्य ते करायची शक्ती आपल्याला कुठून मिळते सांगा देववचनातूनच ती मिळते <laughs> मला एवढंच म्हणायचं आहे की जर तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करायला तयार नसाल तर तुम्ही कायमचे बालख्रिस्तीच राहाल देवाला बाळं आवडतात आणि मला मला ठाऊक आहे आपलं तारण आपल्या कर्मांमुळे होत नाही ती ती देवाने दिलेली अमूल्य भेट आहे पण मला वाटतं आपण बरीचशी वरदानं गमावतो आणि इथे पृथ्वीवर देवासह न न चालण्याचं ठरवून आपण फार मोठ्या अधिकाराला आणि सामर्थ्याला मुक्तो आणि म्हणूनच मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं पण प्रभू म्हणून स्वीकारले आहेत का तुम्ही यात फार मोठा फार मोठा फरक आहे मी नेहमी सांगते एकोणीसशे शहात्तरमध्ये दे, मी देवाबरोबरच्या माझ्या नात्याविषयी गंभीर झाले आणि एक सांगू मी नऊ वर्षाचे असताना माझं तारण झालं माझं तारण झालं तरी मला काहीही कळत नव्हतं आणि काही कळत नसताना तुम्ही दिशाहीन असता तुम्ही अज्ञानी अज्ञानी असता तुम्ही आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये प्रभूने मला स्पर्श केला तेव्हा त्याने माझ्या जीवनात आध्यात्मिक परिपक्वतेचा कठीण कठीण प्रकल्प राबवला जो फार गरजेचा होता मी प्रभूला माझ्या जीवनात काम करू दिल्यामुळे त्याने माझ्यात आणि माझ्याद्वारे अद्भुत अशा गोष्टी केल्या आणि मला वाटतं हे माझं काम आहे की मी लोकांना फक्त ख्रिस्ताकडे आणू नये तर त्यांच्या वाढीसाठीही झटावं म्हणजे ते ख्रिस्तासाठी फलदायी ठरतील तुम्हाला जे जी जीवन देण्यासाठी येशूने प्राण त्यागले ते तुम्ही मिळवा त्याविषयी फक्त ऐकू नका किंवा गात राहू नका किंवा त्यावरचे संदेश ऐकू नका किंवा त्याविषयी बोलू नका तर तुम्ही ते मिळवा नीतिमत्व शांती आणि आनंद मिळवा तुमच्या आत्मिक गरजा भागून तुम्ही फलदायी व्हा आणि तुम्हाला प्रतिफळ मिळावं असं मला वाटतं स्तोत्रसहिता एक एक ते तीन धन्य आनंदी आशीर्वादित आणि ऐश्वर्यवान आहे तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही तर अनेक लोक जीवनात प्रगती करण्यापूर्वीच नवीन मित्र जोडतात <laughs> <laughs> बघा आता तर पहिलीच पहिलीच ओळ पाहिलीये आणि पुढे आपल्याला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि बघा मला माझ्या मित्रांच्या भावना दुखवायच्या नाही आहेत बघा आपल्याला पाप्यांपासून लपण्याची गरज नाहीये मित्र म्हणते तुम्ही पापाने संक्रमित न होता त्यांना आत्म्याने प्रभावित करण्यासाठी झटा तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करून तुम्हाला देवापासून दूर नेऊ लागले तर तुम्ही आध्यात्मिक लोकांच्या संगतीत राहा अशा लोकांशी मैत्री जोडा जे सतत त्यांच्या समस्यांविषयी बोलत नाहीत अशा लोकांना जवळ करा ज्यांच्या पुढे ध्येय आहे ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि जे सतत तुमच्यातल्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख करून म्हणतात तुमच्यातल्या सगळ्याच गोष्टी काही वाईट नाही आहेत नक्कीच नाही देवाबरोबरचं माझं नातं गांभीर्याने घेता क्षणीच मी माझ्या माझ्या मैत्रिणी गमावल्या आणि देवाबरोबर घनिष्ठ नातं जोडण्यासाठी <laughs> ही काही चांगली जाहिरात नाही माझ्या बाबतीत जे घडलं ते तुमच्या बाबतीत घडू नये अशी आशा आहे कारण बघा ज्यांना मी मैत्रिणी समजत होते त्या माझ्या मैत्रिणी कधीच नव्हत्या हे नंतर माझ्या लक्षात आलं अशा रीतीने देवाने काही गोष्टी माझ्यापासून दूर केल्या आणि मी त्या सोडायला तयार नव्हते म्हणून त्यांनी त्या काढून घेतल्या आणि तुमच्या तुमच्या जीवनातही त्याला तेच करायला आवडेल जर तुम्ही त्याला आज हाक मारून म्हटलं प्रभू तुला हवं ते तू माझ्या जीवनात कर आणि फक्त म्हणायचं म्हणून हे म्हणू नका कारण तसं म्हटल्यावर मागे फिरणं अशक्य असतं मी अशी प्रार्थना केली की प्रभू तूच माझ्या जीवनात जे काही करायचंय ते कर आणि मी पळून जाऊ नये म्हणून तू मला वेदीलाही बांध पण तुला जे हवं ते तू कर कारण मी तुला सांगू इच्छिते प्रभू की नंतर मी कितीही आरडाओरडा केला ना तरी मला तुझ्या तुझ्या मनासारखं घडायचं म्हणून तुझं कार्य माझ्या जीवनात सुरू कर आणि मी तुला कितीही थांबवलं तरी माझं मुळीच ऐकू नकोस चला आता आमिर बघा हे त्या स्त्री आहे जिला बाळ हवंय आणि ती गर्भवती होते आणि तिच्या प्रसुतीच्या वेळी तिला आपल्या नवऱ्याचा राग येतो तेव्हा तुम्ही इथून माझ्या जवळ येऊ नका ब्ला 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 मी पुन्हा हे होऊ देणार नाहीये आणि मग सहाच महिन्यानंतर तुम्ही म्हणता हो मला आणखीन हो <laughs> एक बाय हवंय बरं का बघा एकदा का तुम्ही गरोदर राहिलात की मग तुम्हाला बाळ होणारच आहे आणि देवाच्या बाबतीतही हेच घडतं तुम्ही त्याला तुमच्या जीवनात कार्य करून तुमच्या आत्म्यात वचनाचं बीज पेरण्याची परवानगी दिली की त्या बीजाला फळ येणार तुम्हाला येशूचं फळ येणार येशूचं फळ येणार तुमच्या पोटी आम्ही तुमच्यातून प्रीती आनंद शांती सहनशीलता चांगुलपणा ममता नम्रता बाहेर पडेल तुम्हाला आवडो किंवा न आवड बघा बायबल म्हणतं की नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं तेव्हा आनंद माना कारण विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो बघा एक सांगते माझ्या जीवनात इतर सगळ्या गोष्टी असल्या तरी धीर मात्र मुळीच नव्हता ऊह बाबा मी संकटात चांगली वागत नव्हते मी एक तासही टिकू शकत नव्हते मग वर्षभर काय टिकणार मी मला वाटतं आज माझ्याकडे पस्तीस शास्त्र आहेत आणि आत्ताशी आपण दोनच वचन पाहिली आहेत धन्य आनंदी आशीर्वादित आणि ऐश्वरवान आहे तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या थट्टेखोरांच्या बैठकीत बसत नाही तर बघा परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशास्त्राचे म्हणजे देवाच्या वचनाचे सतत सतत मनन करतो आणि हे सगळं हे सगळं केल्यानंतर जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते जे आपल्या हंगामात फळ देते ज्याची पाने कोमेजत नाहीत आणि अशा बहरलेल्या झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जात प्लीज कृपया प्लीज तुमच्या जीवनात वचनाच्या अभ्यासासाठी वेळ बाजूला काढा माझा टी व्ही कार्यक्रम पाहणं पुरेसं आहे असं समजू नका रविवारी सकाळी एक उपदेश ऐकणं पुरेसं आहे असं समजू नका देवाचा अपमान होतो जेव्हा आपण त्याला टाकून माणसांकडे जातो <laughs> संदेश ऐकताना तो वहीत लिहून घेणं ही एक चांगली सवय आहे म्हणजे तुम्ही घरी जाऊन बायबलमध्ये ती ती वचनं वाचू शकता आणि देव तुम्हाला अधिक प्रकाश देईल तुम्ही शब्दकोश घेऊन प्रत्येक शब्दकोशाचा शब्दाचा सखोल अभ्यास करू शकता आणि देव तुम्हाला अशा गोष्टी दाखवेल ज्या तुम्हाला देवाच्या इच्छेने जगायची प्रेरणा देतील आज आपल्यासाठी भरपूर उपलब्ध आहे आणि सध्या लोकांची मानसिकता अशी झाली आहे की त्यांनी तोंड उघडता क्षणी त्यांना सगळं काही मिळायला हवं मी असं म्हणायचं धाडस करू शकते की मला टीव्हीवर पाहण्याऐवजी तुम्ही देवाबरोबर वेळ घालवायला हवा म्हणजे देवाला किंवा मला निवडायचं झाल्यास देवालाच तुम्ही निवडा तुम्ही देवालाच निवडा तुमी देवा कारण देवाला जे काही माझ्याद्वारे तुम्हाला सांगायचंय ते मी तुम्हाला सांगितलं नाही तर देव मला जाब विचारेल आणि मी हेच म्हणेन <laughs> की जे काही आपल्याला हवं ते लोकांपासून मिळू शकत नाही ते देवापासून मिळतं बघा मला खात्रीने वाटतं की शिक्षणाचं वरदान आणि पाळकीय वरदान गरजेचं आहे आणि हो मला खात्री आहे की माझ्या शिक्षणाद्वारे तुम्हाला ज्ञान आणि प्रकटीकरण मिळेल आणि म्हणूनच तुम्ही माझा संदेश लक्ष देऊन ऐका आणि मुख्य मुद्दे लिहून घ्या म्हणजे तुम्ही देवाच्या ज्ञानात देवाच्या ज्ञानात वाढू शकाल मधमाशी जशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असते तसं तुम्ही वचन वाचायचं म्हणून ते वरवर वाचत राहू नका प्रत्येक वचन बारकाईने वाचून ते मनात रुजवा की त्याला भरघोस असं पीक येईल आणि लोकांवर याचा काय परिणाम होईल ते मी समजू शकते कारण बघा व्यस्त व्यस्त असल्याची सबब आपण कालच निकालात काढली आहे मला वाचायला आवडतं पण मी व्यस्त आहे असं कधीच म्हणू नका जर तुम्ही रोज तीस मिनटं देवाला देऊ शकत नसाल तर आजपासून ते द्यायला लागा आणि तेही जमत नसेल तर अगदी पाच मिनिटांपासून सुरुवात करा पण समर्पित हृदयाने ते करा कारण काय होईल ते ऐका तुम्हाला त्याची इतकी सवय होईल की पाचाचे दहा आणि दहाचे पंधरा होतील आणि मग तुम्हाला एक तास लागेल आणि मग तासन तास लागतील पुढे त्याशिवाय करमणारही नाही आम्ही देवासोबत वेळ घालवल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही आणि जर गेले तर मी चांगली वागू शकत नाही मी रोज सकाळी चांगलं वागण्याची सोय करते त्याशिवाय मी शून्य आहे देवाबरोबर वेळ घालवल्याशिवाय मला काहीच नीट जमत नाही आणि मी जर देवाला प्रथम स्थान दिलं नाही तर मी सपशील तोंड घशी पडते अमित इथे तुमच्या समोर येऊन उभं राहण्यापूर्वी मी आज सकाळी तीन तास देवासोबत घालवले बघा मी हे मी हे याआधीही सांगितलंय ही माझी पहिली खेप नाहीये मला हे करण्याची गरज आहे का नक्कीच आहे शंभर टक्के आहे कारण मी पूर्वी काय केलंय ते महत्वाचं नाहीये आणि भूतकाळातलं यश मला आज यश देणार नाही जर मी असं म्हणून देवाचा सन्मान केला नाही की प्रभू मला तुझी नितांत गरज आहे जर तू आपला करिश्मा दाखवला नाहीस तर ते सगळं व्यर्थ आहे तुम्ही म्हणाल मी माझ्या नोकरीची घृणा करते कारण सगळे घृणास्पद लोक तिथे प्रभू तूच मला तिथून बाहेर काढ क्षमा करा मला वाटलं तुम्हाला सेवा हवी आहे ओ ठीक आहे मला वाटतं एकदा तुम्ही प्रार्थना केली होती देवा माझा उपयोग कर ओह बिच्चारा तुमच्या कामात तुम्ही एकटेच ख्रिस्ती आहात ठीक आहे चकुल्या एवढं बेचेन होऊ नकोस मीच तुला तिथून बाहेर काढते तिथे राहूच शकत नाही बघा तुम्ही तिथे राहू शकाल जर तीस मिनटं आधी उठाल आणि गुडघे टेकून प्रभूला म्हणाल देवा मी तुझं प्रतिनिधित्व करायला त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा जाईन आणि मी जे योग्य आहे तेच करीन आणि मी त्यांना दाखवून देईन की मला सामर्थ्य देणारा देव आहे चला आता तुम्ही हे करण्याचं धाडस दाखवा तुम्ही रोज देवाकडे जात जा आणि तो तुमच्या जीवनात कसं कार्य करतो ते अनुभवा तुम्ही माझ्या सल्ल्याची तुम्ही प्रच्छिती घ्या मग मला सकाळी सकाळी मला उठावं लागेल ठीक आहे मग तो इडियट बॉक्स रात्री बंद ठेवा आणि लवकर झोपायला जा <laughs> मलाही टीव्हीवरचे कार्यक्रम आवडायचे चित्रपटही आवडायचे पण पड़ मी एक गोष्ट सांगू का कदाचित वयोमानामुळे असेल किंवा मी रात्री नऊ वाजता झोपते आणि पहाटे पाचला उठते मी हो <laughs> तुम्ही हे कधी केलं नसेल हो ना काही हरकत नाही मला परवा नाही तुम्ही किती वाजता झोपता किंवा किती वाजता उठता याची जर तुम्ही सकाळी ते करू शकत नसाल तर दुपारच्या भोजनाच्या वेळी देवाबरोबर वेळ घालवा माझा नवरा तेच तेच करायचा तो जिथे काम करायचा तिथे दुपारी जेवण झाल्यावर सगळे गावगप्पा मारत बसायचे तो मोजक्या ख्रिस्ती लोकांपैकी एक होता त्यावेळेला त्याच्याकडे करण्यासारखं काहीतरी उत्तम होतं तो शेजारच्या परिसरापर्यंत चालत जायचा प्रार्थना 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 करायचा आणि त्या प्रार्थनेतच देवाने त्याला प्रकट केलं की त्याला पूर्णवेळ सेवेत यावं लागणार आहे नोकरी सोडण्याच्या सात वर्ष आधीपासून तो रस्त्यावर प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थनाच करत होता आणि बघा ज्या प्रार्थनांची सुरुवात खूप आधीच झाली त्याची गोड फळ आज आपण चाखत आहोत बऱ्याच लोकांना बिछाण्यातून खाली उतरल्याबरोबर रातोरात यश हवं असतं पण तसं कधी होत नाही देव मोठं काहीतरी देण्यापूर्वी तुम्हाला लहान काहीतरी देत असतो ओह मी मजा लुटते ठीक आहे बघा आम्हाला तीस तीसचं आव्हान देऊन फार काय लोटलेला नाहीये आणि जवळपास दोन लाख लोकांनी बायबलचा अभ्यास करायचं ठरवलंय आणि लोकांनी कथन केलेला अनुभव थरारक आहे आणि त्यांचं जीवन परिवर्तन करणार आहे आणि त्यांना माझा सल्ला होता की बघा भारंभार वाचू नका तर गुणवत्तेसाठी वाच ठीक आहे तर आता आपण एका वचनातून काय शिकू शकतो ते पाहू एक वचन अर्ध्यातून पाहूया देवाला तुमच्याशी बोलू द्या हबकूक हबकूक अध्याय तीन वचन आणि एकोणीस अंजिराचे झाड न फुलले द्राक्षीच्या वेलीस फळ न आले आणि जैतुनाचे उत्पन्न बुडाले शेतात धान्य न पिकले मेंढवाड्यातील कळप नाहीसे झाले व गोठ्यात गोठ्यात गुरेढोरे ढोरे न उरली चला आपल्याला समजेल अशा शब्दात जरा आपण हे शिकूया की जरी माझी नोकरी गेली माझा फ्रीज खराब झाला माझी कार बिघडली माझा मुलगा दोन विषयात नापास झाला आणि टीचरने अशी तक्रार केली की तुमचा मुलगा वर्गात फार दंगा करतो किंवा माझा नवरा दिवसभर आराम बसून दारू पीत राहिला आणि मी मात्र देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करते ठीक आहे ठीक आहे आपण पुरुषांना दोष देणं थांबवूया माझी बायको आळशी आणि काहीच काम करत नाही आणि सकाळी मी मी उठलो तेव्हा तोंडावर मुर्म होती जरी जरी दाबासाठी माझ्याकडे चिल्लर असली तरी चला आता मी त्या गोष्टी बोलते ज्यामुळे आपण खूप दुःखी होतो बघा लवकरच मी एकाहत्तर वर्ष पूर्ण करणारे आणि आज सकाळी मी चमकलीच मला पिंपल आलं होतं एकाहत्तराव्या वर्षी पिंपल कसा आला बरं मी आता पुन्हा तरुण होतीये असा विचार करायचा ठरवलं yeah! मी तरुण होतीये हॅलो लोया वाव wow! जरी माझ्या जीवनात काही घडत नसलं तरी एक नव्हे तर बारा परीक्षांना मी तोंड देते तरी मी प्रभूमध्ये आनंद करीन मला आनंद झाल्यासारखा वाटत नाही तर मी आनंद करीनच करीन मला स्व इच्छा दिली आहे मी माझ्या तारणाच्या प्रभूमध्ये विजयाचा आनंद करीन आता तुम्ही वचन अठरा पहा प्रभू माझे सामर्थ्य आहे माझे शक्तिस्थान आहे माझे अदृश्य सैन्य आहे तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो तो माझे पाय हरणाच्या हरणाच्या पायांसारखे करतो तो मला चालू चालू देतो चालू देतो चला कुणीतरी देवाला धन्यवाद द्या उच्च स्थानी समस्या नसतात असं काही नाहीये स्थानी संकट असतात दुःख आणि जबाबदारी ही असते आणि उच्चस्थानीच देव कान येतो कारण जेव्हा तुम्ही आपलं कर्तव्य पार पाडता जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतानाही तुम्ही योग्य तेच करत राहता तेव्हा तुम्ही देवाबरोबरच्या उच्च नात्याचा अनुभव घेता जे कोणीही नाकारू शकत नाही आणि सैतानाचं त्याविरुद्ध काहीही चालत नाही आपल्याला अशा प्रकारच्या स्थिर जीवनाची गरज आहे देवासोबत चालताना बरेच जण हे ऐकून आपल्या मनात व्याकुळ होऊन म्हणतील पण हे कठीण आहे त्यासाठीच आपल्याला अभिषेक झालेला आहे ऐकलत का तुम्ही सगळं काही सोपं होण्यासाठी आत्मेने पूर्ण व्हायला हवं असं नाही गलती करा साध्या सहा वचन सात ते दहा असं म्हणत फसू नका देवाचा उपहास व्हायचा नाही कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल याचा अर्थ असा की आपण आत्मिकतेचा आव आणून किंवा देवाचा नियम बाजूला सारून देवाला फसवू शकत नाही जो देवाला फसवण्याचा प्रयत्न करतो तो स्वतः फसतो कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला फळ मिळत असते नक्की वचनाट जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे नाशाचे पिकमेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन बघा आज तुम्ही आत्म्यासाठी पेरता आहात फक्त वेगळे केलेले लोकच सुट्ट्या टाकून अशा गोष्टी ऐकायला येतात आहोत म्हणजे कोणीतरी तुम्हाला सांगतं की दुःख आणि संकट सोसणं ही अद्भुत गोष्ट आहे आणि ते ऐकण्यासाठी तुम्ही एका दिवसाची सुट्टी टाकून इथे येता बघा बायबल म्हणतं की आपण या जगात परके आणि प्रवासी आहोत आता बघूया वचन नऊ चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण न खचलो तर यथा काही आपल्या पदरी पीक पडेल कारण आपण न खचलो तर यथा काही आपल्या पदरी पीक पडेल आपण इथे थांबूया जरा आता बघूया अनुवाद अध्याय सव्वीस वचन चौदा मी सुतकी असताना यातले काहीही खाल्ले नाही <laughs> आपण फक्त एवढंच पाहूया मी सुतकी असताना यातले काहीही खाल्ले नाही काहीही मला हे आवडतं तो म्हणतोय जेव्हा जे जे मी संकटात असतो तेव्हा जे काही जे काही देवाचं आहे ते घेऊन मी स्वतःसाठी वापरत नाही बघा दशांशाचं नाव घेतात सगळे शांत बसतात पण मी तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की तुमच्या कमाईतला दहा टक्के हिस्सा मुळातच तुमचा नसतो तो फक्त देवाचा असतो आणि जे देवाचं आहे ते जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण देवाच्या अनेक आशीर्वादांना गमावतो काही जण म्हणतात की दशांश जुन्या करारात होता तो नवीन करारात नाहीये बघा मी एवढंच म्हणेन की ते जर नियमशास्त्राधीन राहून दहा टक्के देत होते तर आपण कृपेखाली किती द्यायला हवे बघा आजचा आजचा संदेश देण्यावर नाहीये मुळीच नाही पण बांधिलकीविषयी काय जर तुम्ही एखाद्या शाळेत नोकरी करताय तर वैयक्तिक समस्येमुळे तुम्ही सहज गैरहजर राहू शकाल का तुम्हाला काही करून जावंच लागतं बघा तुम्ही ते निकालासाठी करत नाही किंवा शाबासकी मिळवायलाही ते करत नाही तुम्ही ते करता कारण तुम्ही देवाचं लेकरू आहात आणि या जगात तुम्हाला ख्रिस्ताचे प्रतिनिधी म्हणून निवडलं गेलेलं आहे आता उरलेल्या काही मिनिटांमध्येच मला तुम्हाला हे सांगायचंय योहान योहान पंधरामध्ये बायबल शिकवतं ख्रिस्तामध्ये ख्रिस्तामध्ये राहण्याविषयी भेटण्याविषयी नव्हे रविवार सकाळच्या पंचेचाळीस मिनिटांच्या भेटेबद्दल नव्हे तर राहण्याबद्दल आणि राहणे शब्दाचा अर्थ आहे जगणे त्याच ठिकाणी सतत राहणे आणि त्याने इथे अद्भुत अशी वचनं दिलेली आहेत की तुम्ही माझ्यात राहिलात तर तुम्ही खूप फळ द्याल माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही तुम्ही माझ्यामध्ये मा राहाल आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर तुम्ही जे काही मागाल ते मिळेल मला अजूनही ते पूर्णपणे पूर्णपणे समजलेलं नाहीये म्हणजे मी देव असते तरी असं बोलायचं धाडस केलं नसतं <laughs> त्याचा सारांश आज आहे की जर आपण ख्रिस्ताशी जडून राहिलो तर आपण देवाची इच्छा पूर्ण करू शकू तर देवाने आपली मानसिकता जाणून आपल्याला राहा माझ्यासाठी मला देवाकडून मिळालेलं सगळ्यात मोठं प्रकटीकरण हे आहे की देवाला माझ्या जीवनातल्या प्रत्येक लहान मोठ्या बाबतीत सहभागी व्हायचं आहे माझा सोमवार माझा मंगळवार माझा बुधवार माझा गुरुवार माझा शुक्रवार माझा शनिवार आणि माझा रविवार आणि रविवारी चर्च नंतरही त्याला माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत सहभागी राहायचं आहे रविवारी सकाळी फक्त पंचेचाळीस मिनिटांसाठी धार्मिक बनून नंतर आठवडाभर मनमानी जीवन जगणं पटत नाही मला मी कशी तयार होते मी काय खाते मी कुणाबरोबर वेळ घालवते या सगळ्या गोष्टी देवाला भाग हवा आहे की नाही ही गंमत सांग मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते की नेहमी योग्य तेच करा कारण तसं करणं योग्य असतं म्हणून आज आम्ही सादर करतोय वचन देवाचं वचन मला आवडतं कारण वचनामुळे माझं जीवन बदललं ती न गमवण्याविषयी तुम्ही आश्वस्त होऊ शकता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत